लोकनेते रामशेट ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 2 ते 10 जून 2016 दरम्यान सलग 192 तास भजन संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या भजन संगीत महोत्सवाची नोंद त्यावेळी लिमका बुक रेकॉर्डमध्ये झाली होती. त्याचे प्रमाणपत्र शुक्रवारी श्री रामशेट ठाकूर सामाजिक विकास मंडळाला प्राप्त झाले. या कार्यक्रमाची नोंद राष्ट्रीय स्तरावर झाल्याने श्री रामशेट ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. याबद्दल लोकनेते रामशेट ठाकूर आणि मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे सरस्तरातून अभिनंदन होत आहे. श्री रामशेट ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग गायक वादक कलावंत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 192 तास अखंड संगीत भजन महोत्सव व भजन संमेलन मार्केट यार्ड येथील श्री रामशेट ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या भजन महोत्सवाची दखल लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. लिमका बुकच्या व्यवस्थापनाने पाठवलेले प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना प्राप्त झाले आहे. हबप निवृत्तीबद्ध चौधरी वसंतशेठ पाटील महादेवबा शहाबाजकर नारायणबा पाटील जगदीश म्हात्रे अनिल कोळी आणि जितेंद्र म्हात्रे यांनी हे प्रमाणपत्र लोकनेते रामशेट ठाकूर यांना शनिवारी सुपूर्द केले. या महोत्सवामध्ये हबप रामदासबा पाटील हबप हरिबुआ रिंगे निवृत्तीबद्ध चौधरी महादेवबा शहाबाजकर दत्ताबुआ ओडंगीकर वसंतबुआ पाटील बाळकृष्णबुआ पाटील दत्तात्रेयबुआ विंदणे नारायणबुआ पाटील गणेश बंडा संदीप देशमुख केशव तांडेल भगवान लोकरे शंकुनाथ बुआ उमेश चौधरी वतनशेठ पाटील दत्ताबुआ काटे यांच्यासह अनेक भजनी मंडळींनी सहभाग घेतला होता. श्री रामशेट ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या या उपक्रमाची लिमका बुकमध्ये नोंद झाली. त्याबद्दल मंडळाचे प्रेरणास्थान लोकनेते रामशेट ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भजन संगीत देवाची आराधना रामशेट ठाकूर सामाजिक विकास मंडळामध्ये साजरी करण्यात आली आणि ह्या मला सांगायला अभिमान वाटतो आहे की ह्याची नोंद ही लिमका बुकात व्हावी अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलं होतं. आता ते त्याच वेळा मान्य झालं होतं आणि त्याचं सर्टिफिकेट जे आहे प्रमाणपत्र जे आहे ते आता मला मिळालेलं आहे. त्याबद्दल मी ह्या उत्सवामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलं महादेवबुआ शहाबाजकर निवृत्तीबुआ चौधरी वसंतशेठ पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करत आहे. एक चांगला असा रेकॉर्ड होऊन आज संगीत भजन महोत्सव हा लिमका राष्ट्रीय रेकॉर्ड बुकात रेकॉर्ड झालेला आहे लिखित झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. कोकणातील भजनी मंडळांनी हे शिवधनुष्य पेलल्यामुळे हा विक्रम नोंद झाला असून अत्यंत आनंद झाला आहे. लोकनेते रामशेट ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर सचिव परेश ठाकूर यांनी व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याची ही पोचपावती मिळाली असल्याची प्रतिक्रिया वसंतशेठ पाटील यांनी दिली आहे. हा फार आनंदाची गोष्ट आहे. पनवेलचं आपलं नाव उज्ज्वल झालेलं आहे असं आम्हाला समाधान वाटायला लागलेलं आहे आणि खरोखर वाखणण्यासारखं आहे हे आपण पण समजायला पाहिजे. खरोखर आनंद आहे, कशात मावत नाही असं आमचा मन झालेलं आहे. पनवेल तालुका भाजप सांस्कृतिक शेअरचे उपाध्यक्ष नारायणबाबा पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. सद्गुरूंच्या कृपेचा प्रसाद भेटल्याची भावना या निमित्ताने आमची आहे. लोकनेते रामशेट ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर युवा नेते परेश ठाकूर यांचा या यशामध्ये सिंहाचा वाटा असल्याचे ते म्हणाले.